नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी प्रफुल केदारे आणि आपण ऐकत आहात सभोवतालच्या घटना घडामोडींचं थोडक्यात आढावा घेणारं माहितीपूर्ण बातमीपत्र मूड मॉर्निंग दुनिया, अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून भारतीयांना काळजीपूर्वक मास्क वापरण्याची व 2 गज की दूरीची आठवण ठेवण्याचं आवाहन केलं आहे। सुरक्षित अंतर राखा, गर्दीची ठिकाणं टाळा आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा अशी अपेक्षा मोदींनी वाढदिवसाच्या सांगतेला ट्विटरवरून केली आहे। मालदीवमध्ये सध्या भारतविरोधी वारे वाहू लागले आहेत। तिथे प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव आणि पीपल्स नॅशनल काँग्रेसकडून मालदीवमधून भारतीय सैन्य हटवण्याची मागणी केली जात आहे। इंडिया आउट नावाचं कॅम्पेनही सोशल मीडियावरून चालवलं गेलं आहे। याला मालदीवमधील विरोधी पक्ष हवा देत असल्याचं विदेश मंत्री अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे। दोन देशांमधले चांगले संबंध विरोधकांच्या पचनी पडत नसल्याचा टोला अब्दुल्ला यांनी लगावला आहे। पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान आणि सैन्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपाखाली 3 पत्रकारांना पाकिस्तान सरकारने अटक केली आहे। त्यांच्या विरोधात विद्वेष पसरवणं, मानहानी तसंच राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फेडरल युनियन ऑफ जर्नलिस्टने यावर नाराजी व्यक्त करत ही सरकारची दांभिकता तसंच पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याची टीका केली आहे। केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून त्या नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातून बाहेर पडल्या आहेत। कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयक लोकसभेत मांडली जाणार असून त्यावर मतदान होण्याच्या आधीच हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला आहे। बादल यांच्या शिरोमणी अकाली दल पक्षाने विधेयकांचा विरोध केला असून ती शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं आहे। अयोध्येतील बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी 30 सप्टेंबरला न्यायालयाचा निकाल येणार आहे। त्याआधीच सदर प्रकरणातील फिर्यादी इक्बाल अन्सारी यांनी अपेक्षितरित्या सर्व आरोपींची सुटका करण्याचं आवाहन CBIच्या विशेष न्यायालयात केलं आहे। राम मंदिर भूमिपूजनाला इक्बाल यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, तेव्हाच त्यांचा सूर बदलला होता। इक्बाल यांचे वडील हाशिम या प्रकरणात मूळ याचिकादार होते। 2016 त्यांच्या मृत्यूनंतर इक्बाल यांनी ही लढाई सुरू ठेवली होती। केंद्र सरकारने संसदेत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2016 ते 2018 या कालावधीत देशभरातील 3000 जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मात्र त्यातील 821 प्रकरणातच सरकारने आरोपपत्र दाखल केले आहे। हा आकडा एकूण आकडेवारीच्या केवळ 27% इतका आहे। यावरून केंद्र सरकार रासुकाचा गैरवापर करत असल्याचा आरोप होतो आहे। भारतात मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा विषय आता भारतीय सैन्यात फूट पाडेपर्यंत पोहोचला आहे। 1965 भारत पाक युद्धात भारतीय सैन्यातील मुस्लिम रेजिमेंटने पाकिस्तान विरोधात लढाई करण्यास नकार दिल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरवली जात आहे, पण ही माहिती पूर्णतः खोटी असून भारतीय सैन्यात हिंदू मुस्लिम भेद नसल्याचं निवृत्त मेजर जनरल शशी अस्थाना यांनी सांगितलं आहे। शिवाय भारतीय सैन्यात धर्माच्या आधारे रेजिमेंट बनवली जात नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटीची प्रवासी वाहतूक फक्त 50% क्षमतेने चालविण्यात येत होती, मात्र आजपासून लाल परी पूर्ण क्षमतेने प्रवाशांच्या सेवेत उतरणार आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व बसेस वारंवार सॅनिटाईज करण्यात येणार आहेत। प्रवाशांनी देखील मास्क आणि सॅनिटायझर वापरणं बंधनकारक आहे असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे। मुंबईमधील संचारबंदी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे। मुंबईत आजपासून आवश्यक सेवांव्यतिरिक्त 4 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे। नवा आदेश निघाल्यानंतर मुंबईत पुन्हा लॉकडाऊनबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। मात्र हा लॉकडाऊन नसून 31 ऑगस्टच्या मागच्याच आदेशाला मुदतवाढ देण्यात आली, त्यात कोणतीही नवीन बंधनं नाहीत असं मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे। गेल्या काही वर्षात मानवी प्रजनन दर निम्म्यावर आला असून त्यामुळे 21व्या शतकाच्या अखेरपर्यंत जगभरात प्रत्येक देशाच्या लोकसंख्येवर त्याचा परिणाम होऊ शकतो असं संशोधकांनी म्हटलं आहे। स्पेन आणि जपानसारख्या 23 देशांची लोकसंख्या तर 21 सालापर्यंत जवळपास निम्म्यावर येऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकेत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। तरी हे होतं मीडिया भारत न्यूजचं सकाळचं बातमीपत्र मूड मॉर्निंग दुनिया। आमचं फेसबुक पेज जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला। नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।